हेलो फ्रेंड्स, नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत कोबरा म्हणजेच नाग या जातीचा साप। तर इथे तुम्ही बघू शकता की आपण आता स्नेक रेस्क्यू करण्यासाठी निघालो आहोत। जिथून आपल्याला हा कॉल आलेला आहे त्यांचं घर आपल्या घरापासून जवळजवळ 7-8 किलोमीटर या अंतरावर आहे। तर मित्रांनो, तुम्ही आता इथे बघू शकता की आपण जाता जाता फिल्म शॉट्स थोडे घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपले असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोबरा गौरव या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा। हे बघूया। आणि सापाबद्दल जर सांगायचं झालं तर ज्यांच्या घरात हा साप आलेला आहे तो त्यांच्या गाडी लावण्याच्या जागी म्हणजेच पार्किंगमध्ये तो साप आलेला आहे। तर आपण आता लवकरात लवकर त्यांच्या घरी पोहोचूया आणि तो साप म्हणजे स्नेक रेस्क्यू करूया। जाता जाता ही सुंदर दृश्य तुम्ही बघू शकता। आणि सर्वांना एक विनंती की आपल्या घरी किंवा आजूबाजूला जर कुठे साप आपल्याला दृष्टीला पडला तर सर्व मित्र किंवा वन खात्याला त्याची माहिती द्या। पण सापांना अजिबात मारू नका किंवा कुठल्याच प्राण्याला तुम्ही मारू नका। जेवढं होईल तेवढं आपण पर्यावरणाचं रक्षण करूया। आणि हा जो सुंदर परिसर तुम्ही बघताय हा एअरपोर्ट परिसर आहे। आता जास्त वेळ न दबडता आपण त्यांच्या घरी लवकरात लवकर जाऊया आणि रेस्क्यू करूया। तर इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तो साप आलेला आहे आणि या पाईपांच्या खाली ही जी पाईप दिसती आहे त्या पाईपच्या खाली तो साप आहे। छोटा साप आहे पण एकदम ॲग्रेसिव्ह आहे, चपळ आहे। आता तुम्ही बघू शकता पुढं पुढं। हा तुम्ही इथं साप बघू शकता, हा आहे इंडियन कोबरा म्हणजेच नाग साप। छोटासा आहे पण भरपूर ॲग्रेसिव्ह आहे, चपळ आहे। तुम्ही याला बघू शकता, हा ज्यांच्या घरी आला आहे त्यांच्या पार्किंग लॉटमध्ये हा स्नेक आपल्याला सापडलेला आहे। आता तुम्ही जवळून या सापाला बघू शकता, जवळचे दृश्य या सापाचे तुम्हाला दिसत आहेत। हा आहे नाग साप म्हणजेच कोबरा स्नेक। आपल्या घरी किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये हा जर दिसला तर धरायला अजिबात जाऊ नका। जे एक्सपर्ट आहेत स्नेक धरण्यामध्ये त्यांनाच तुम्ही बोलवावं किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट म्हणजेच वन खात्याला तुम्ही संपर्क करावा। स्वतःहून कधीही साप धरायला जाऊ नये। आता हा तुम्ही साप बघू शकता, तो माणसाला काही इजा करत नाही, तो फक्त आपलं संरक्षण करण्यासाठी हा फणा बाहेर काढतो। लोकांचा गैरसमज आहे की फणा मारल्यानंतर त्यातून विष बाहेर टाकतो, पण तो हा साप नाही। आता हा स्नेक शांत झालेला आहे, तो फक्त आता बघतोय जे कोणी आपल्या जवळ येऊ नये।
स्नेक किंवा प्राणी हे माणसांना भरपूर घाबरत असतात. फक्त आपल्याला वाटत असतं की तो आपल्याला आता चावणार आहे, पण जोपर्यंत त्याला त्रास देत नाही तोपर्यंत कुठलाही साप आपल्याला मुद्दाम चावायला येत नाही. त्यामुळे कधीही घाबरून जाऊ नये. साप दिसला की सर्व मित्रांना लवकरात लवकर कॉल करावा. आणि आता तुम्ही बघू शकता की आपण याला आता रेस्क्यू करणार आहोत. तर आता इथं तुम्ही बघू शकता की आपण त्याला डब्यात घालून रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत आहोत. साप भरपूर शांत आहे, त्याच्यामुळे जास्त त्रास न देता हा साप निवांत आपल्या बरणीमध्ये जाऊन बसलेला आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की त्याला आपण रिलीज करायला आलो आहोत. कुठलाही साप पकडला की त्याला लवकरात लवकर जंगलामध्ये मुक्त करायला आहोत. तर तुम्ही बघू शकता की हा स्नेक आपल्या घरी गेलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही विनंती आहे की कुठल्याही सापाला मारू नका. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.